फ्रेंड्स, मी तुमची आवडती श्रद्धा संतोष भोसले. मी राहणार कुर्डवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आज मी तुम्हाला मटकीची उसळ करून दाखवणार आहे, हिरव्या मिरचीत किंवा लाल टिकतात. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपीचं साहित्य बघूया. एक चमचा मी जिरे मोहरी घेतलेली आहे, तर मी आंबारी चटणी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे. तर मी मटकी रात्रीच भिजू घातलेली आहे आणि कुकरमध्ये छान अशी शिजून घेतलेली आहे. बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, बारीक कांदा चिरून घेतलाय आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर मी हिरवी मिरची किंवा लसूण ह्याच्यात मिक्स केलेला आहे आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी कढईमध्ये 2 चमचा तेल टाकून घेते. आता मी चांगलं तेल गरम होऊन देते, त्याच्यानंतर टाकून घेते जिरे मोहरी. जिरे मोहरीला आपण चांगली तडकून द्यायची आहे. जिरे मोहरी आपली चांगली तडकत आहे. त्याच्यानंतर टाकून घेऊया कांदा. बारीक चिरलेला कांदा मी टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण चांगले ह्याला हलवून घेऊया. कांदा आपल्याला लालसर होऊन द्यायचा आहे. आता मी हिरवी मिरचीची पेस्ट आणि लसणाची पेस्ट टाकून घेते. त्यानंतर मी 1/2 चमचा हळद टाकून घेते. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता कांदा आपला पिवळा पडत आहे. आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया आंबारी चटणी 1/2 चमचा. थोडा लालसर आपण रंग येऊस्तर आंबारी चटणी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर टाकून घ्यायचे आहे आपल्याला टमाटे बारीक चिरलेले. तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. मी मीठ टाकलेलं आहे 1/2 चमचा. तर मटकी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे कढईमध्ये. आता ह्याला चांगला आपण हलवून घेऊया. ह्याचा सगळा आपण एक जीव करून घ्यायचा आहे. तर आता आपण ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवूया. हे जे फ्रेंड्स तुम्ही कोथिंबीर बघताय, आपण मटकी झाल्यानंतर वरनं टाकून घ्यायची आहे. आता मी ह्याच्यावर ना कोथिंबीर टाकून घेते आणि छान असं हलवून घेते. तर मी हलवून घेतलेलं आहे असं. तर आपली छान अशी मटकी झालेली आहे. तर फ्रेंड्स, आम्ही गरीबाच्या परिस्थितीने मटकी करून तुम्हाला रेसिपी करून दाखवलेली आहे. हे कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.